नमस्कार. शेतकरी बंधू भगिनींनो, कृषी दर्शन कार्यक्रमात आपल्या सगळ्यांचं मनापासून स्वागत. मंडळी, संयुक्त राष्ट्र संघांनी 2016 हे वर्ष कडधान्य वर्ष म्हणून घोषित केलं आणि साजरं करण्याचं ठरवलं. त्याच्यामागचं कारणही तसंच आहे. म्हणजे आपल्याला माहीत आहे की मानवी आहारात कडधान्यांना विशेष करून अनन्यसाधारण महत्व आहे. त्याचं महत्वाचं कारण असं आहे की त्यामध्ये असलेले प्रथिनं, प्रोटीन्स. मंडळी, आज संपूर्ण जगामध्ये भारतामध्ये कडधान्याचं उत्पादन सर्वात जास्त, अधिक असं उत्पादन घेतलं जातं. मंडळी, जवळपास 200 लाख मेट्रिक टन एवढं कडधान्यांचं उत्पादन आपल्या देशामध्ये घेतलं जातं. पण वाढती लोकसंख्या आणि देशांतर्गत असलेली जी मागणी आहे ती जवळपास 230 ते 240 लाख मेट्रिक टन आहे. आणि त्यामुळे वरचं जे अधिक आहे 230 मधलं 240 मधलं, जवळपास म्हणजे 30 ते 40 लाख मेट्रिक टन हे आपल्याला विविध देशातून आपल्याला आयात करावं लागतं. आणि हे आयात करायला जवळपास 30 ते 40 हजार करोड रुपये खर्च आपल्याला करावा लागतो. मंडळी, त्याहीपेक्षा महत्वाचं म्हणजे जो कडधान्य उत्पादक शेतकरी आहे तो अल्पभूधारक शेतकरी आहे. म्हणजे 1 एकर 2 एकर 3 एकरवाला जो शेतकरी आहे तोच फक्त कडधान्याचं उत्पादन घेतं. आणि त्याहीपेक्षा महत्वाचं म्हणजे अवर्षण प्रवण किंवा कोरडवाहू शेती करणारा जो शेतकरी आहे तोच कडधान्यांचं उत्पादन घेतो. आणि त्यामुळे ती कोरडवाहू शेती म्हणजे निसर्गावर अवलंबून असलेली शेती, पावसाच्या पाण्यावर अवलंबून असलेली शेती असल्यामुळे आपल्याला माहिती आहे की गेले 3-4 वर्ष सतत दुष्काळ पडतोय. त्यामुळे सगळ्याच पिकांचं उत्पादकता आणि उत्पादन घटलेलं आहे. त्यामुळे कडधान्य त्याला अपवाद नाही आहेत. त्यामुळे कडधान्याचं पण उत्पादन घटलेलं आहे आणि उत्पादकता पण घटली आहे. आणि त्यामुळेच आज आपण जर बाजारात बघितलं तर डाळींचे भाव गगनाला भिडलेले आहेत. मंडळी, अत्यंत महत्वाचा विषय आहे, संवेदनशील विषय आहे की कडधान्यांचं क्षेत्र कसं वाढवता येईल, उत्पादन कसं वाढवता येईल, तर कोणत्या नेमक्या तंत्रज्ञानाचा जर आपण अवलंब केला तर उत्पादकता वाढेल, उत्पादन वाढेल आणि बाजारात जे डाळींचे भाव वाढलेले आहेत ते कमी होतील म्हणजे ग्राहकाला असं नेहमी वाटतं. मंडळी, तंत्रज्ञान आज आपल्याला जाणून घ्यायचं आणि म्हणून कृषी दर्शन या कार्यक्रमाच्या माध्यमातून आपण चर्चेसाठी हा विषय निवडला की कडधान्य विकास योजना किंवा कार्यक्रम. मंडळी, या विषयावर आपल्याला मार्गदर्शन करण्यासाठी आज आपल्यासोबत तज्ञ आहेत डॉक्टर राजाराम देशमुख सर. तसं बघितलं तर देशमुख सरांची ओळख करून देण्याची अजिबातच गरज नाही, कारण अनेक कार्यक्रमांमध्ये ते सहभागी झाले आहेत आपल्यासोबत दूरदर्शनच्या माध्यमातून. आणि महात्मा फुले कृषी विद्यापीठ राहुरी म्हणजे महाराष्ट्रातले 4 कृषी विद्यापीठांपैकी महत्वाचं जुनं आणि मोठं विद्यापीठ, तिथे सर जवळपास 5.5 वर्ष कुलगुरू या पदावर कार्यरत होते. त्यापूर्वी जवळपास 6.5 वर्ष संशोधन संचालक म्हणून या पदावर ते त्याच विद्यापीठामध्ये कार्यरत होते. आणि त्यामागे जर आपण गेलो 15 ते 20 वर्ष सलग त्यांनी कडधान्य पैदासकार म्हणून तिथे काम केलेलं आहे. या व्यतिरिक्त वसंतदादा शुगर इन्स्टिट्यूटमध्ये आणि एका खासगी खत कंपनीमध्ये त्यांनी अनेक वर्ष काम केलं आणि मोलाचं योगदान त्यांनी तिथे दिलेलं आहे. आज आपल्या देशातच नाही तर देशाबाहेर सुद्धा सरांची ओळख आहे, आज आपल्यासोबत आहेत. आपली ओळख सरांशी झालेली आहे. सर नमस्कार. कृषी दर्शन कार्यक्रमामध्ये सर आपलं मनापासून स्वागत. सर, हा आपला लाईव्ह फोन इन प्रोग्राम आहे त्यामुळे मला जसे आपल्याला प्रश्न विचारायचे तसे आमच्या दर्शकांना पण आपल्याला खूप प्रश्न विचारायचे आहेत. तर पहिले त्यांना आपण फोन नंबर सांगूया म्हणजे थेट आपल्याला ते फोन करून प्रश्न विचारू शकतील. मंडळी, आमचे फोन नंबर नोट करून घ्या. पहिला नंबर आहे 2490-8050 आणि दुसरा नंबर आहे 2490-8850. जे दर्शक मुंबई बाहेरून फोन करणार आहेत त्यांनी 022 हा एसडी कोड अगोदर फिरवायचा आणि नंतरच फोन लावायचा आहे. सर, सर्वात प्रथम जो सामान्य माणसाच्या मनातला प्रश्न आहे तो मला आपल्याला विचारायचा आहे की आज बाजारामध्ये तुरीची डाळ असो किंवा उडदाची डाळ असो हे भाव गगनाला भिडले आहेत, त्याचं मुख्य कारण काय असेल आणि ही जर भाववाढ आपल्याला रोखायची असेल किंवा थांबवायची असेल तर आपल्याला काय करावं लागेल? हे खरं आहे की गेल्या वर्षभर आपण बघतोय की तुरीचे आणि इतर कडधान्याच्या डाळीचे भाव सतत वाढत आहेत. मध्ये काही काळापुरते थोडे कमी झाल्यासारखे वाटले पण आता परत ते भाव वाढताना दिसत आहेत. याचं मुख्य कारण खरं तर गेले 3-4 वर्षापासून आपण जे आपल्याकडे जो एक प्रकारची टंचाई म्हणा जाणवते आहे पाण्याची किंवा एक दुष्काळाची अशी परिस्थिती निर्माण झालेली आहे. त्यामुळं आणि मुळात ही पिकं सगळी कोरडवाहू भागातली असल्यामुळं
आणि पाऊसाचं प्रमाण कमी झाल्यामुळं उत्पादन कमी झालेलं आहे. बरोबर. आणि ह्या वर्षी तर नुसतं महाराष्ट्राचं नव्हे तर महाराष्ट्राच्या बाहेरही बऱ्याचशा राज्यांमध्ये फार मोठ्या प्रमाणावर दुष्काळ असल्यामुळं याची टंचाई ही आपल्याला भासणार आणि टंचाई भासली रे भासली की त्याचे भाव वाढणार. बरोबर. त्यामुळं कडधान्याचे भाव किंवा विशेषतः डाळीचे भाव वाढलेले आहेत हे याचं मुख्य कारण दुष्काळ आहे. अर्थात मुळातच उत्पादकता कमी आहे या पिकांची कारण बरंच एक तर कोरडवाहू क्षेत्र हलकी जमीन आणि अल्पभूधारक असा शेतकरी असल्यामुळं फार काही पदरमोड करून दोन पैसे जास्त खर्च करून या पिकाचं उत्पादन घेण्याच्या मागे कोणी फारसं लागत नाही. त्यामुळं थोडासा एक प्रकारचा निरुत्साह म्हटलं तर हरकत नाही. शेतकऱ्यांमध्ये सुद्धा उदासीनता या पिकाबद्दलची ही आहे आणि यामुळं या दोन्ही तिन्ही कारणामुळं ही टंचाई आपल्याला जाणवते आणि विशेषतः तुरीच्या डाळीचे भाव वाढलेले आहेत. सर, एक आता आपण जर बघितलं की आपल्या देशाची वाढती लोकसंख्या तर जी मागणी आहे आणि जो पुरवठा आहे यामुळे प्रचंड मोठी तफावत निर्माण झालेली आहे. तर सर, आता उत्पादन वाढीचा जर आपण विचार केला तर नेमक्या समस्या काय आहे? सर, समस्या तर ह्याच म्हणता येतील प्रामुख्याने की एक तर कोरडवाहू क्षेत्रामध्ये ही लागवड होते जोपर्यंत त्याला काही थोडंफार सिंचनाची जोड मिळत नाही किंवा इतर तंत्रज्ञानाची जोड मिळत नाही. तंत्रज्ञान उपलब्ध असूनही ते आज वापरलं जात नाही हा एक दुर्दैवाचा भाग आहे. आणि त्याचंही मुख्य कारण हेच आहे की एक टंचाई, पाण्याची टंचाई, त्यामुळे पीक पेरल्यानंतर ते येईलच याची खात्री नसल्यामुळं आपोआपच त्यावर होणारा खर्चही कमी केला जातो आणि साहजिकच उत्पादकतेमध्ये आणखी घट येते. काही संशोधनाच्या संबंधी सुद्धा मुद्दे आहेत की संशोधनामध्ये सुद्धा काही त्रुटी आहेत कडधान्यांच्या बाबतीत ज्या प्रमाणात संशोधन व्हायला पाहिजे. उदाहरणार्थ किडीसारखं खूप मोठ्या प्रमाणावर किडीपासून नुकसान होतं किंवा इतरही अनेक गोष्टी आहेत या तंत्रज्ञानासंबंधीच्या. यांत्रिकीकरण उदाहरणार्थ की हरभरा काढण्याचा खर्च जर पाहिला असेल तर खूप मोठा खर्च आहे. अगदी बरोबर. तर अशा प्रकारचं संशोधन होण्याची गरज आहे की जिथे यांत्रिकीकरणाचा वापर करून खर्चामध्ये बचत करता येईल. फार्म मशिनरीचा वापर करता येईल. हो, तर ह्या काही कारणामुळे आपल्याला उत्पादनामध्ये म्हणजे सर्वात महत्वाचं सर आपण सांगितलं की सततचा पडणारा जो दुष्काळ आहे गेले 3-4 वर्ष त्यामुळे उत्पादन कमी आलं आणि उत्पादन कमी असल्यामुळे मागणी तर खूप आहे त्यामुळे भाव कडाडले. सर, आता एक महत्वाचा प्रश्न असा की आज देशात विविध राज्य आहेत आणि महाराष्ट्र पण आहे तर आपल्या राज्याची स्थिती काय? आपण जर उत्पादन आणि उत्पादकतेचा जेव्हा विचार करतो तर राज्याची सद्यस्थिती काय? खरं तर महाराष्ट्र हे कडधान्य उत्पादनाच्या दृष्टीने अतिशय महत्वाचं राज्य आहे. म्हणजे आज देशातली 40% तूर ही फक्त महाराष्ट्रात तयार होते किंवा उडदामध्ये सुद्धा आपला पहिला नंबर आहे. म्हणजे तुरीच्या आणि उडदाच्या उत्पादनामध्ये महाराष्ट्राचा पहिला नंबर आहे आणि हरभरा आणि मुगामध्ये दुसरा नंबर आहे. बरोबर. म्हणजे संबंध सर्व राज्यांचा विचार केला देशामध्ये तर मध्य प्रदेशनंतर 2 नंबर आपला आहे. हो. आणि याच राज्यामध्ये एवढा मोठा गेले 2-3 वर्षापासून 4 वर्षापासून विशेषतः आता मराठवाडा महाराष्ट्राचा जर विचार केला तर 35% कडधान्याचं उत्पादन हे मराठवाड्यात होतं आणि साधारण 40% विदर्भात होतं आणि उरलेलं 25% किंवा 23-24% हे पश्चिम महाराष्ट्र आणि कोकणामध्ये होतं. आणि मराठवाड्यामध्ये ज्या प्रकारचा आज आपल्याला टंचाई भासते पाण्याचं दुर्भिक्ष आहे गेले 3-4 वर्ष साहजिक आहे की कडधान्याच्या उत्पादनामध्ये घट येणारच. आणि महाराष्ट्राचा हिस्सा भारताच्या एकूण कडधान्य उत्पादनामध्ये जवळजवळ 15-20% आहे आणि त्या ठिकाणी जर 50% घट येत असेल तर ही संबंध देशाला ही जाणीव होणार आणि त्याचं उत्पादन कमी झाल्यामुळं त्याचे भाव हे वाढणार. सर, आता उत्पादन आपल्याला वाढवायचं आहे तर काही ठोस उपाय असतील, एक तज्ज्ञ म्हणून आपल्या डोळ्यासमोर काही ठोस उपाय असतील जे आपण जो आपला कडधान्य पैदास कराय किंवा जो शेतकरी आहे बळीराजा त्याला काय सांगता येईल? सर, महाराष्ट्रामध्ये सुदैवानं खरं तर कडधान्यामध्ये चांगलं संशोधन झालंय गेले 25-30 वर्ष 40 वर्ष म्हटलं तरी चालेल. हो. की अगदी महात्मा फुले कृषी विद्यापीठ की ज्या ठिकाणी मी स्वतः कडधान्य पैदास 20 वर्ष होतो. हो. हो. किंवा बदनापूरचं जे कृषी संशोधन केंद्र आहे आपला वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठामध्ये. हो. किंवा डॉक्टर पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठ अकोला. हो. या सर्व ठिकाणी त्याचप्रमाणे डॉक्टर बाळासाहेब सावंत कोकण कृषी विद्यापीठात देखील कडधान्यांवर संशोधन झालेलं आहे. पण हे बरंचसं संशोधन या ना त्या कारणानं पूर्णत्वानं वापरलं जात नाही. बरोबर. आता हा तर एक भाग झाला, टंचाईचा हा एक मोठा भाग झालेला आहे. त्यामुळं सुधारित वाण आपल्याला जे आपल्याकडे आज उपलब्ध आहेत उदाहरणार्थ तुरीमध्ये आशा BSMR 736 AKT 2811 BSMR 853 विपुला आणि अलीकडे अगदी लवकर येणारी अशी जात तयार केलेली बदनापूरणी BDN 711 आणि राहुरीवरून तयार झालेली राजेश्वरी
ह्या सगळ्या तुरीच्या सुधारित जाती आपल्याकडे उपलब्ध आहेत, यांचा आपण वापर केला पाहिजे. याचप्रमाणे मुगामध्ये आता ह्या जातींचं वैशिष्ट्य एक दर्शकांना मॉनिटरवर दाखवू शकतो या टेबल आपल्याकडे. हो तर ह्या ज्या जाती आहेत बीएसएमआर 736 आशा किंवा इकेटी वगैरे ह्या सर्व जाती मर हा जो रोग आहे तुरीचा आणि वांस या रोगांना बळी न पडणाऱ्या जाती आहेत, प्रतिकारक आहेत त्यामुळे यांचा वापर झाला पाहिजे मुख्यत्वाने. त्याचप्रमाणे उडदामध्ये मुगामध्ये वैभव ही राहुरीहून प्रसारित झालेली जात आणि बीपीएमआर 145 ही बदनापूरवरून प्रसारित झालेली आणि AKM 882 ही अकोल्याची, तर या वाहनाचा वापर आपण केला पाहिजे. त्याचप्रमाणे उडदामध्ये देखील TAU 1 आणि TAU 2 TPU 4 म्हणजे हे ट्रॉम्बे अकोला उडीद आणि ट्रॉम्बे फुले उडीद म्हणजे आपलं जे BRC आहे भाभा ॲटॉमिक रिसर्च सेंटर यांच्याबरोबर जे कॉलॅबोरेशन मध्ये संशोधन झालं त्यातून हे काही उडदाचे वाहन चांगले आलेले आहेत आणि यांची उत्पादकताही चांगली आहे, तर ह्या वाहनांचा वापर झाला पाहिजे. त्याचप्रमाणे हरभऱ्यामध्ये देखील अनेक वाहन आपण प्रसारित केलेले आहेत. जवळपास भारतामध्ये असं राज्य शिल्लक नाही की ज्या ठिकाणी आपण तयार केलेले वाहन गेलेले नाही आहेत. विजय, विशाल किंवा दिग्विजय, साकी, जाकी, विराट, काकतू, कृपा असे वेगवेगळे दिशे आणि काबुली अशा प्रकारचे ह्या वाहन आपण तयार केलेले. ह्या सगळ्या वाहनांचं मोठ्या प्रमाणावर बियाणं उपलब्ध करून शेतकऱ्यांना पुरवलं पाहिजे की जेणेकरून एक उत्पादन वाढीसाठी आपल्याला चांगली मदत होणार. सर, मला एक महत्वाचा प्रश्न विचारायचा होता की आज आपण बघितलं की सलग 3-4 वर्ष दुष्काळ पडलेला आहे. मराठवाड्यातली परिस्थिती अत्यंत बिकट आहे की म्हणजे सांगली जिल्ह्यातनं तिकडे म्हणजे रेल्वेच्या माध्यमातून पाणी लोकांसाठी आपण नेतोय. सर, आता जागतिक तापमान वाढत चाललेली आहे आणि अशा परिस्थितीत म्हणजे टेम्परेचर दरवर्षी 2 डिग्रीनी वाढत आहे उन्हाळ्यामध्ये. आपण विदर्भ आणि मराठवाड्यामध्ये कडधान्याचं क्षेत्र खूप आहे आणि तिथेच तापमान खूप वाढत आहे, तर अशा परिस्थितीत तग धरू शकतील, जगू शकतील, उत्पादन देऊ शकतील अशा विशेष जाती निर्माण झाल्या पाहिजे, याविषयी काही संशोधन सुरू आहे? हो, संशोधन याविषयी तर आहे, ते सतत चालू राहणार आहे. अर्थात त्याला आणखी वेगळी दिशा देण्याची गरज आहे. रोग आणि किडीला प्रतिकारक्षम जाती तयार करणं, विशेषतः किडीला प्रतिकारक्षम जाती तयार करणं हे तसं थोडंसं अवघड काम आहे. सर, एक फोन घेऊया. हा, जळगाववरून मीरा जाधव काय विचारू इच्छितात? विचारा. हॅलो सर. हा मीरा, ताई विचारा, आवाज येतोय. सलग प्रश्न विचारा. मला आहे ना तोर बद्दल माहिती पाहिजे की कोणतं वाहन लावायचंय आणि एकरी किती उत्पादन मिळेल आम्हाला. आमची बागायत जमीन आहे. जर बागायत जमीन असेल तर मी असं म्हणेल की तुरीचा BDN 711 हा जो नवीन वाहन आहे, BDN म्हणजे बदनापूरवरून BDN 711 हे जे जालना जिल्ह्यामध्ये बदनापूर कृषी संशोधन केंद्र आहे त्या ठिकाणाहून हा वाहन नुकताच प्रसारित झालेला आहे. याशिवाय बाकीच्या जातीची नावं मी आपल्याला आता दाखवली, BSMR 736 आहे किंवा विपुल आहे, पण मी असं म्हणेल की ही नवीन जात आहे BDN 711 हिचा आपण वापर करा आणि ही बागायतमध्ये म्हणजे आपल्याकडे पाणी आहे असं म्हणताय आपण, तर ही जात सलग न पेरता सोयाबीनमध्ये पेरा आणि सोयाबीन निघून गेल्यानंतर तुरीला 3 पाण्याच्या पाळ्या द्या आणि त्याच्यावर फवारणी करा. तुम्हाला तुरीपासून जवळपास ह्या आंतरपिकापासूनच 14-15 क्विंटल उत्पन्न मिळू शकेल. सलग पीक केलं तुम्ही एकरी जवळपास एवढंच उत्पन्न मिळतं, थोडस जास्त मिळेल. पण सोयाबीन मध्ये तूर जर केली तर सोयाबीन पासून आपल्याला सांगता 1.5 टन उत्पन्न मिळेल आणि शिवाय तुरीपासून 1.5 टन उत्पन्न मिळेल. त्यामुळे एकाच क्षेत्रातून आपल्याला 2 पिकं घेतल्यासारखं होईल आणि आपल्याकडे पाणी आहे म्हणतात, त्यामुळे निश्चित आपल्याला उत्पन्नाची खात्री देता येईल, शाश्वत आपल्याला तुरीचं उत्पन्न मिळू शकेल. आणि आपण सांगितलं की BDN 711 मीरा ते या जातीची आपल्याला लागवड करायची आणि सिंचनाची सोय सरांनी सांगितलं की सोयाबीन निघून गेल्यानंतर 3 पाळ्या जरी दिल्या आपण तर आपल्याला चांगलं तुरीचं उत्पादन सुद्धा सोयाबीनसोबत घेता येईल. म्हणून एक फोन आलेला आहे बुलढाण्याहून, भरत सेजूळ काय विचारू इच्छितात? विचारा प्रश्न. हॅलो, मला असं वाटतं काहीतरी तांत्रिक अडचण आहे. सर, आता आपण जेव्हा फार्म मशिनरीचा मगाशी एक उल्लेख केला की कडधान्याच्या लागवडीमध्ये यंत्रांचा उपयोग झाला पाहिजे, त्याविषयी आपल्याला काय सांगता येईल? सर, त्याचे नेमके फायदे काय? राईट,
तर यांत्रिकीकरण आता आजकाल खरं म्हणजे शेतीमध्ये सर्वच पिकांच्या बाबतीत महत्वाचं आहे, पण कडधान्याच्या बाबतीत विशेष महत्वाचं असं मी मानतो. उदाहरणार्थ कडधान्याची पेरणी ही जर रुंद वरंबासरी टोकण यंत्राने केली तर या टोकण यंत्राच्या ज्यावेळेला आपण पेरणी करतो त्याचा गादी वाफा तयार होतो, गादी वाफ्यावर ही पेरणी होते, हव्या तेवढ्या अंतरावर, हव्या तेवढ्या खोलीवर, आणि दोन रोपातलं आणि दोन उडीतलं अंतर हे आपल्याला पाहिजे तसं ठेवता येतं. आणि ह्या प्लांटरच्या दोन्ही बाजूनी, टोकण यंत्राच्या दोन्ही बाजूनी सरी ओपन होते. सरी ओपन झाल्यामुळं ज्या ठिकाणी थोडासा पाऊस कमी पडतो किंवा पावसाने नंतर उघडीप दिली जाते तर हे जास्तचं जे पाणी आहे, पावसाचं पाणी, हे काही लगेच जमिनीत मुरत नाही सर, हे बरंचसं वाहून जाण्याची शक्यता असते. बरोबर. तर त्या सरी निघाल्यामुळं ते पाणी वाहून न जाता सरीमध्ये मुरतं आणि पावसाने उघडीप दिली तरी त्या ठिकाणची ओल जास्त दिवस टिकून राहते शेतामधली, त्यामुळे पिकाला पाण्याचा ताण पडत नाही. म्हणजे एक मूलसंधारण, ज्याला आपण मूलस्थानी जलसंधारण म्हणतो, हे काम त्याच्यात होतं. दुसरं असं की पाहिजे तेवढंच बियाणं आणि खतं ही पिरून देतल्यामुळं या निविष्ठांचं उत्पादन एक कार्यक्षमता वाढते आणि बचत होते. हा, बियाण्याची बचत होते, खत जे काही तुम्ही देता त्याचा चांगल्या प्रकारचा उपयोग होतो, नाही तर बरेचसं खत वायला जातं. अगदी बरोबर. त्यामुळं हे झालं पेरणी यंत्राचं. याचप्रमाणे आंतरमशागतीसाठी किंवा ह्या पिकाची फवारणी करायची असेल आपल्याला, बऱ्याच वेळेला तुरीची वाढ एवढी जास्त होते, 6 फूट 7 फूट 8 फुटापर्यंत तुरीची वाढ होते, चांगला जर पाऊस पाणी चांगला असेल तर चांगली वाढ होते. आणि अशा ठिकाणी फवारणी न केल्यामुळं तुरीच्या उत्पन्नामध्ये 50 ते 60% घट येते. तर याला फवारणी करण्यासाठी आपल्याला ट्रॅक्टरवर पॉवर स्प्रेअर याच्या मार्फत आपल्याला फवारणी करता आली पाहिजे. त्याचप्रमाणे हरभऱ्यासारख्या पिकामध्ये काढणी करायला खूप मजूर लागतो. तर हरभरा असेल, मूग असेल, उडीद असेल, तूर असेल, ह्याची सगळ्याची काढणी आणि मळणी ही सुद्धा यांत्रिकी पद्धतीने झाली पाहिजे. मग यासाठी संशोधनाची गरज आहे. म्हणजे एकीकडे यंत्र मशीन तयार झाली पाहिजेत, त्याचप्रमाणे त्या जाती, हरभऱ्याच्या जाती सुद्धा उभट वाढणाऱ्या जाती जर असतील तरच तुम्हाला यांत्रिकीकरण करणं शक्य आहे. म्हणून ह्या यांत्रिकीकरणाला आपल्याला आपल्या ह्या कडधान्याच्या उत्पादन कार्यक्रमामध्ये किंवा विकास कार्यक्रमामध्ये याला चालना दिली पाहिजे. बरोबर. सर, आता एक महत्वाचा प्रश्न असा आहे, कारण विदर्भामध्ये आपण ट्रेनने जरी प्रवास केला तर असं लक्षात येतं की कपाशीच्या लागवडीमध्ये तुरीची लागवड केली जाते. तर आता जेव्हा तुरीचे पीक किंवा दुसरं जे मुख्य पीक आहे त्याच्यामध्ये तुरीचं आंतरपीक म्हणून जर आपल्याला सहभाग करून घ्यायचा असेल किंवा लागवड करायची असेल तर हे कितपत योग्य आहे, चुकीचं आहे की बरोबर आहे, किंवा आंतरपीक फायद्याचं आहे की नाही आहे, सर याविषयी काही विशेष जर एखादा असेल की या पिकासोबत हे पीक घेतलं पाहिजे आंतरपीक म्हणून तर शेतकऱ्यांचा फायदा होईल, याविषयी आपण काही सांगू शकाल का? हां, तर शेतकरी मित्रांना तर माझी नेहमी विनंती राहील या बाबतीमध्ये, कारण हे आपण पारंपरिक पद्धतीनं अनेक पिढ्याने पिढ्या कपाशीमध्ये तूर पेरत आलो. कपाशीच्या 6 ओळी नंतर 2 ओळी किंवा 8 ओळी नंतर 2 ओळी तुरीच्या पेरतो. खरं म्हणजे कापूस आणि तूर हे दोन्हीही एका वेळेला पेरून एकाच जवळपास एकाच वेळेला निघणारी पिकं आहेत. सर, फोन घेऊया का? माफ करा. ओके. एक कर्नाटकवरून फोन आलेला आहे आपल्याला, किसन पाटील काय विचारू इच्छितात? विचारा. हा, विचारा. आवाज येतोय? विचार. ते तुमचं काय उडदाला आणि तुरीला खत कोणतं युज करायचं सर? बर, उडदाला आणि तुरीला. हो सर, एकतर युरिया आणि सिंगल सुपर फॉस्फेट द्या किंवा डीएपी द्या. डीएपी साधारणतः याला सांगता 25 किलो नत्र आणि 50 किलो स्फुरद लागतं तुरीला, आणि उडदाला लागतं सांगता 20 किलो नत्र आणि 40 किलो स्फुरद. हेक्टरी एका हेक्टरला. हा, त्यामुळं रासायनिक खतं काही फार जास्त लागत नाहीत, त्यामुळं 1.25 क्विंटल साधारणतः डीएपी वापरलं तरी याचं रासायनिक खताचं काम होतं. पण मी असं म्हणेल की या विषयावर मी थोडं नंतर येणार होतो, पण तुम्हाला आता सांगतो की रासायनिक खतं शक्य असेल तर वापरा, पण ज्या ज्या ठिकाणी तुम्हाला जीवाणू खतं वापरणं शक्य असेल, म्हणजे रायझोबियम आणि पीएसबी किंवा स्फुरद विरघळणारं जीवाणू, याची प्रक्रिया करा पेरणी करताना. शक्य असेल त्या ठिकाणी थोडंफार शेणखत किंवा कंपोस्ट वगैरेचा वापर करा. आणि सर्वात महत्वाचं की ज्यावेळेला तुरीला किंवा उडदाला मुगाला फुलं यायला लागतात, हरभऱ्याला आणि शेंगा भरायची सुरुवात होते, अशा वेळेला 2% युरियाचा स्प्रे द्या. युरियाचं द्रावण तयार करा आणि त्याची फवारणी एक फुलं यायच्या सुरुवातीला किंवा कळ्या लागायच्या वेळेला करा आणि 1-10 दिवसांनी परत दुसरी फवारणी करा. तुम्हाला 25% उत्पादनात फरक झालेला दिसेल, कारण त्यावेळेला खरं नत्राची गरज असते. आणि आपल्याकडे ही कोरडवाहू पिकं असल्यामुळं हे जमिनीत आपल्याला नंतर खतं देणं शक्य होत नाही, म्हणून शक्यतो फवारून ही खतं, विशेषतः युरिया की जे अगदी स्वस्तातलं खत आहे, हे
सर एक फोन घेऊया. रांजणगावहून अभिजित देशमुख प्रश्न विचारू इच्छितात. विचारा. मला वाटते परत सर काहीतरी तांत्रिक अडचण आली. बरं, फोन लागतोय. नाही लागत आहे. मला वाटते काहीतरी तांत्रिक अडचण आली सर. सर आता आपण 2% जो युरियाची फवारणी आपण सांगितली की फुलोऱ्यामध्ये असताना किंवा शेंगा भरत असताना, सर 2% म्हणजे जो तळागाळातला शेतकरी त्याला आपल्याला असं सांगता येईल की 100 लिटर पाण्यामध्ये 2 किलो युरिया. हो हा, अगदी बरोबर. म्हणजे 100 लिटर पाण्यामध्ये 2 किलो युरिया टाकायचा, तो चांगला मिक्स करून घ्यायचा, पंपात भरायचा आणि त्यांनी फवारणी करायची, विशेषतः जेव्हा फुलोरा किंवा शेंगा भरण्याची अवस्था असते तेव्हा. तर त्याचा उत्तम फायदा होऊ शकतो उत्पादन वाढीमध्ये. सर आपण हे फोन आणि जे प्रश्न आले यापूर्वी आपली चर्चा सुरू होती की कपाशीमध्ये तूर घेणं कितपत योग्य आहे. पूर्वी मी आपल्याला सांगतो की दाणे भरतात म्हणजे काय होतं, ह्या सगळ्या कडधान्याच्या दाण्यामध्ये 25% प्रथिनं आहेत आणि प्रथिनं म्हणजे नत्र. आणि नेमके हे दाणे भरायच्या वेळेला जर नत्राची कमतरता झाली, विशेषतः जे जमिनीमध्ये जो आपण म्हणतो की रायझोबियम जीवाणूच्या मार्फत नत्र स्थिरीकरण केलं जातं आणि हवेतला नत्र घेऊन जो हवेमध्ये 78% नत्र आहे हा नत्र घेतला जातो आणि त्याच्यामध्ये ही कडधान्याची पिकं वाढतात. पण हे रायझोबियम ज्यावेळेला फुलं यायला आणि शेंगा भरायला सुरुवात होते त्यावेळेला मुळावरच्या ज्या ह्या गाठी असतात ह्या गाठीमध्ये हे जीवाणू असतात, हे सुकायला लागतात, वाळायला लागतात, कारण त्यावेळेला जमिनीमध्ये पण थोडा कोरडेपणा आलेला असतो. आणि मग यांचं काम थांबतं. ही जी फॅक्टरी आहे नत्र स्थिरीकरणाची ही बंद पडते आणि नेमकं दाणे भरायच्या वेळेला नत्राची कमतरता भासल्यामुळं दाण्यांचा आकार लहान राहतो किंवा पूर्ण शेंगा भरल्या जात नाही. मग अशा वेळेला जर तुम्ही 2% ही फवारणी जर युरियाची केली त्यातून हा नत्र मिळतो हा वरून, तर पानं जी पिवळी पडतात पीक तयार व्हा आपल्याला वाटतं की पीक तयार व्हायला लागलं. खरं तर हे पानातला नत्र डिग्रेड होऊन किंवा कमी होतो आणि तो त्या दाणे भरण्यासाठी वापरला जातो. तर ते झाल्यामुळं नवीन फुलं यायचं थांबतात. बरोबर. नवीन घाटे लागायचे किंवा शेंगा लागायचे थांबतात. ते जर लांबवायचं असेल एक 8 दिवसासाठी 15 दिवसासाठी जर आपण लांबवलं तर त्या काळामध्ये जे काही आपण हा युरिया स्प्रे दिल्यामुळं पानं हिरवी राहतील, त्याला आणखी फुलं येतील, आणखीन घाटे लागतील, आणखीन शेंगा लागतील आणि चांगल्या प्रकारे दाणे भरले जातील. याचा परिणाम होऊन सांगता 25% उत्पन्न आपल्याला वाढतं. म्हणून सुरुवातीला रासायनिक खतं नाही दिली तरी चालतील, पण फ्लॉवरिंगच्या वेळेला म्हणजे फुलं यायच्या वेळेला आणि शेंगा भरायच्या वेळेला हे युरियाचा फवारणी करायला मात्र विसरू नका. म्हणजे सर थोडक्यात आपण असं सांगितलं की जसं आपली तब्येत बरी नसली तर आपल्याला खावसं नाही वाटत आणि अशक्तपणा असेल तर डॉक्टर सलाईन आपल्याला देतात, म्हणजे वरून आपल्याला काहीतरी देतात. तसंच मुळांच्या ज्या गाठी आहेत आणि कोरडेपणा असला की तिथे त्या कार्यक्षम त्यांची कार्यक्षमता शून्य होऊन जाते. मग अशा परिस्थितीत नत्र तयार करू शकत नाहीत, तर म्हणून तो नत्र आपल्याला फवारणीच्या माध्यमातून दिला तर 25% उत्पादन वाढू शकतं असं आपल्याला म्हणायचं आहे. सर प्रश्न मला 2-3 विचारायचे होते पण एक फोन आलाय. आप्पासाहेब रांजावणे कोसर गावरून काय विचारू इच्छितात. विचारा आप्पासाहेब. नमस्कार. विचारा आप्पासाहेब. आपल्याला कपाशी लागवड करायची आहे तर कोणतं पीक खत वापरलं पाहिजे कपाशीसाठी? तसा आपला हा चर्चेचा विषय नाही आहे, तरी आपण आपण विचारलं की कुठल्या खतांचा वापर केला पाहिजे. बरं सर काय सांगताय कपाशीसाठी? खरं म्हणजे आता जिराईत का बाग आहेत आपासाहेब फोनवर आहात आपण? नाही मला असं वाटत नाहीये. बर बर बर. तर कपाशीसाठी सांगता बागायतीचा जो डोस आहे तो मला वाटतं 50 किलो नाही जास्त असणार आहे. नक्की नाही सांगता येणार मला. 100-1 किलो तर अनिस्पुरत असणार. 100-50 बरोबर. आणि नत्र आहे तो आपल्याला विभागून द्यायचा आहे. सुरुवातीला लागवडीपूर्वी थोडासा द्यायचा आहे आणि नंतर मला वाटतं 1-1.5 महिन्यानंतर काही द्यायचा आहे. बरोबर. स्प्लिट डोस असतो सर तो? हा, संकरित किंवा बीटी कापूस जो आता लावला जातो मोठ्या प्रमाणात त्याला तशा प्रकारे द्यायला पाहिजे. 100 2 वेळेला विभागून आणि स्पुरद आणि पालाश 50-50 जो आहे तो सुरुवातीला द्यायचा. हो हो. आणि जिरायतामध्ये साधारण त्याचा निम्मा डोस असेल. हो हो. 50-25 हो त्याच्यामध्ये कमी खत लागेल. निम्मा डोस त्याच्यामध्ये असेल. सर आता जो एक प्रश्न आला होता त्यापेक्षा एक महत्वाचा प्रश्न मला मगाशी विचारला मी आणि नंतर ब्रेक घेतला आपण आणि फोन पण आले की आंतरपीक बऱ्याच वेळा चुकीच्या पद्धतीने घेतल्या जातं त्याविषयी काय सांगतो? तर कडधान्याचं हे महत्वाचं हे आहे. एक महत्व मी असं म्हणेल की आंतरपीक पद्धतीसाठी अतिशय उपयुक्त ही पिकं आहेत. सर एक परत फोन आलाय. अभिजित देशमुख रांजणगावहून विचारतायत कारण मगाशी त्यांचा फोन कट झाला होता. अभिजितराव विचारा. अभिजितराव हा बोला. हा विचारा प्रश्न विचारा. हा सर मला एवढं विचारत होत की जे गावची गाईचं जे खत असतं म्हणजे देशी गाय जी असते हो तिचं शेत शेणखत एका एकरसाठी किती प्रमाण टाकावं लागेल?
आता कसं आहे अभिजितराव, जेव्हा एकरी आपण शेणखताचा उपयोग करतो तर साधारण 2 ते 3 ट्रॅक्टरच्या ट्रॉल्या जरी तुम्ही टाकल्या तर 1 एकराला पुरे आहेत, किंवा तुम्ही ट्रकमध्ये जर हे शेणखत आणलं तर 1 ट्रक तुम्हाला साधारण 1 ते 1.5 ट्रक पुरे आहे आणि ते तुम्हाला विखरून टाकायचं आणि नंतर तुम्हाला 8 फाळी जो नांगर असतो त्याच्या माध्यमातून तुम्हाला तो जमिनीमध्ये शेतजमिनीमध्ये तो मिक्स करून घ्यायला पाहिजे. तरी पण सर आपल्यासोबत आहेत, सर एकरी शेणखताचा जर उपयोग करायचा झाला तर किती साधारण आपल्या 3 ते 4 ट्रॅक्टरच्या ट्रॉल्या लागतील? साधारणतः 2 टन. हा 2 टन. हा 2 टन एकरी म्हणजे साधारणतः ट्रॅक्टरच्या ट्रॉलीमध्ये किती बसतात आपल्याला माझ्या माहितीप्रमाणे साधारण 2 ते 10 गाड्या साधारणतः बैलगाड्या असं आपण म्हणतो. ट्रॅक्टरचे सर ट्रॉल्या सर 2 ते 3 ट्रॅक्टरच्या ट्रॉल्या, मॅक्झिमम 4 ट्रॉल्या आपल्याला टाकावं लागेल. एवढं जरी आपण जमिनीत टाकलं आणि व्यवस्थित मिक्स करून घेतलं तर लागवडीसाठी त्याचा फायदा होऊ शकतो. सर आपला प्रश्न होता की आंतरपीक, तर आंतरपिकावर बोलत होतो आपण. तर आता विदर्भामध्ये आणि इव्हन मराठवाड्यामध्ये फार मोठ्या प्रमाणावर लोक पिढ्यान पिढ्या कपाशीमध्ये तूर लावत आले, तर ती कपाशीमध्ये तूर लावणं काही फारसं फायदेशीर नाही. उलट बीटी कॉटनच्या काळामध्ये ही सगळी कीड त्या तुरीवर येते आणि तुरीच्या उत्पन्नामध्ये आणखी घट येते. शिवाय कॉटनमधल्या कपाशीच्या 2 ओळी आपण तुरीला देतो त्यामुळे कपाशीच्या उत्पन्नात पण घट येते. तर हे कुठलेही आंतरपीक घेताना एक पाहिलं पाहिजे की दोन्ही पिकं एका वयाची नसली पाहिजेत. म्हणजे एक पीक जर 6 महिन्यात असेल तर दुसरं पीक 3 महिन्यात निघालं पाहिजे. असं जर झालं तर तिथे आंतरपिकाचा आपल्याला चांगला उपयोग होतो. एकाची मुळं खोल जात असेल तर दुसऱ्याची वर राहिली पाहिजे, किंवा दोघांचे रोग किंवा किडी हे एकसारखं नसलं पाहिजे. त्यामुळे कपाशीमध्ये शक्यतो तूर घेऊ नये. मग कपाशीमध्ये काय घेता येईल तर मूग आणि उडीद हे उत्तम आहे. 2 नेहमीप्रमाणे आपण कपाशीची पेरणी करायची आणि 2 ओळीच्या मध्ये 1 ओळ मुगाची किंवा 1 ओळ उडदाची. जिथे मूग होतो तिथे मूग पेरा, जिथे उडीद असेल तिथे उडीद पेरा. असं केलं तर कपाशीचं उत्पन्न वाढेल हे पिकं मध्ये घेतल्यामुळं. शिवाय मूग आणि उडदापासून साधारण आपल्याला 7-8 क्विंटल उत्पन्न हेक्टरी किंवा 1-3 क्विंटल एकरी हे वाढीव उत्पन्न आपल्याला मिळेल. कपाशीचं उत्पन्न घट न येता उलट कपाशीचं उत्पन्न वाढून. मग तुरीचं काय, तर सोयाबीन मध्ये तूर घेणं हे सर्वात उत्तम. आता आपण जर इथे बघितलं, मी तुम्हाला काही हे दाखवतो की तुरीची वाढ इतकी मोठ्या प्रमाणावर होते की फार जवळ ती पेरून चालत नाही. म्हणजे 90-20 असं आपण बऱ्याच वेळेला पाहतो पेरणी केलेली. हलक्या जमिनीवर हे ठीक आहे, त्या 3 फुटावर 2 ओळीतलं अंतर 3 फुटावर होतं. पण भारी जमिनीमध्ये ही 5 ते 6 फुटावर जर तूर पेरली तरच मध्ये फिरता येत आणि फवारणी करता येईल. आता हे 5-6 फूट अंतर कव्हर करायला तुरीला जवळजवळ ऑक्टोबर नोव्हेंबर उजाडतो. मग मधला जो काळ आहे सुरुवातीला जो ते रान मधलं जे मोकळं राहतं त्या ठिकाणी तुम्ही जर सोयाबीन सारखं पीक घेतलं 1-4 ओळी सोयाबीनच्या आणि 1 ओळ तुरीची अशा प्रमाणे जर आपण हे पेरलं तर सोयाबीन पासून पण चांगलं उत्पन्न मिळतं आणि तुरीपासून पण चांगलं. एक सर फोन घेऊया सांगलीवरून. संतोष तारळेकर काय विचारू इच्छितात? विचारा संतोषराव, विचारा. हॅलो. हॅलो. हा संतोषराव विचारा. हा तुरीवर आणि हरभऱ्यावरती भरपूर आळे होत, याला उपाय काय आहे? हो असं त्यांनी सांगितलं की तुरीवर आणि हरभऱ्यावर घाटाळीचा प्रादुर्भाव होतो, काय उपाय करावा लागतो? तर हरभऱ्यावरती समजा आपल्याला जे आहे फक्त एकच कीड आहे, घाटाळी फक्त आहे, त्यामुळं त्याच्यासाठी तुम्ही स्पार्क सारखं जर वापरलं म्हणजे सुरुवातीला एखादं क्युनॉल फासची फवारणी केली, फवारणी डस्टिंग जरी केलं धुरळणी किंवा फवारणी जे उपलब्ध होईल त्याप्रमाणे. आणि त्याच्या आधी मी तर म्हणेल की अगदी लिंबोळी आर्क 5% लिंबोळी आर्कची एक फवारणी करावी आणि त्यानंतर म्हणजे सांता घाटे भरायच्या आधी म्हणजे फुलं भरपूर फुलं आली की त्यावेळेला सांता हे स्पार किंवा किनोल फॉस याची फवारणी करावी. आणि तुरीमध्ये मात्र इथे मी तुम्हाला मुद्दाम दाखवू इच्छितो की तुरीसाठी तुम्हाला जे 3 प्रकारच्या किडी आपल्याकडे येतात, एक तर म्हणजे सुरुवातीला पोटबरोबर ज्याला म्हणतो आपण किंवा शेंगापोखरणी आळी किंवा घाटे आळी एकच, त्याचप्रमाणे मरुका ही एक कीड येते. याच्यासाठी पहिली फवारणी सांगता कळ्या लागल्यानंतर, कळ्या ज्यावेळेला जागायला लागतात तुरीला त्यावेळेला फवारणी करावी. पहिली फवारणी साधारणतः स्पार्क ची करावी, हे साधारणतः 25 मिली एक म्हणजे सांगता 10 लिटरच्या पंपामध्ये किंवा क्लोरोपायरीफॉस याची फवारणी करायची, ते पण सांगता 25 मिली 10 लिटरच्या याच्यामध्ये. आणि 3 आठवड्यांनी दुसरी फवारणी करायची. म्हणजे आधी जर तुम्ही स्पार्कची फवारणी केली तर
15 दिवसानंतर जी करायची आहे, 3 आठवड्यानंतर जी करायची ती क्लोरोपायरीफॉसची करायची. आधी क्लोरोपायरीफॉसची केली तर नंतर स्पार्कची करायची. पण ही दोन्ही औषधं ह्या पॉटबरोबरसाठी अतिशय उपयुक्त आहेत. आणि तिसरी जी आहे एक आणखी महत्वाची कीड याच्यामध्ये आहे ती आहे पॉड फ्लाय किंवा शेंगेवरील माशी. ही शेंगेच्या आत राहते खरी म्हणजे, त्यामुळं वरून जरी तुम्ही इंडोसल्फान किंवा स्पार्क किंवा केनोल्फॉस क्लोरोपायरीफॉस मारलं तर त्याचा उपयोग होत नाही. आपल्याला वाटतं की शेंगा चांगल्या आहेत, ही वरून फार मोठे छिद्र दिसत नाही, अगदी टाचणी जाईल इतकं छोटस छिद्र फक्त यांनी पाडलेलं असतं. पण आतले दाणे समजा जर 3 दाणे असेल त्यातले 2 दाणे खाल्लेले असतात आणि हे तूर काढल्यानंतरच आपल्याला लक्षात येतं की अरे आतून कीड लागली. मग या कीडीचा बंदोबस्त फार महत्वाचा आहे. तर त्यासाठी आपल्याला एक डायमिथोएट म्हणजे रोगर नावाने रोगरचं जर आपण वापर केला तर हे आंतरप्रवाही आहे, म्हणजे आपण त्या तुरीवर त्याची फवारणी केली की ते पानामधून ऑब्सॉर्ब केलं जातं आणि ते आतली कीड जी आत पोखरते पोखरलेली म्हणजे काय म्हणायचं त्याला छुपी लपलेली लपलेली जी कीड आहे त्या कीडीपर्यंत ते पोचतं आणि त्याचा बंदोबस्त होतो. त्यामुळं तुरीमध्ये कमीत कमी 3 फवारण्या आपल्याला करायलाच पाहिजे, कारण जवळजवळ 60 दिवस फुलं यायला सुरुवात झाल्यापासून पिकाची काढणी व्हायचा कालावधी हा 2 महिन्याचा 2.5 महिन्याचा असतो. त्यामुळे 3 फवारण्या त्या ठिकाणी गरजेचं आहे. हरभऱ्याला मात्र 1-2 फवारण्या सुद्धा पुरेशा आहेत. हो सर. आणि सर सर्वात महत्वाचं म्हणजे आपण कीड येण्यापूर्वीच आपण जर 5% निंबोळी अर्काचा प्रतिबंधात्मक आपण जर स्प्रे केला तर मला असं वाटतं की फार चांगला आहे आणि आपण किडींना रोखू शकतो. म्हणजे मग जे रासायनिक कीटकनाशक आहे त्याची फवारणी करण्याची जास्ती गरज भासणार नाही आणि उत्पादन खर्च पण कमी होईल आपला. परत एक फोन आलाय चंद्रपूरहून, मधुकर भोयर काय विचारू इच्छितात, विचारा. हॅलो. हा मधुकर राव विचारा विचारा. हॅलो सर. हा बोला. मी विसापूर चंद्रपूर वरून मधुकर भोयर बोलतो. बोला सर. ते तुरीच्या झाडाची खुडणी करावी का? आमचं आमची जे जमीन वर्धानाच्या खोऱ्यातली असल्यामुळे झाडे खूप उंच उंच वाढतात, त्यामुळे खुडणी करावी का? त्याचा शेंडा खोडतात बरेच लोक, बरोबर. शेंडा खोडणं आपण सरांना विचारूया काय सांगताय सर. खरं तर तशी त्याचा काही फारसा उपयोग होतो असं नाही. तुम्हाला असं वाटत असेल की उंची वाढू नये तर शेंडा खोडला तरी हरकत नाही. त्याला फांद्या तुरीला एवढ्या भरपूर येतात आणि कदाचित शेंडा खोडला तर खाली वाढ जास्त होईल, म्हणजे फांद्या पसरतील. त्यामुळे तुम्ही जर भरपूर अंतर सोडत असाल 2 ओळीमध्ये 6 फूट वगैरे असं तर मला वाटतं शेंडा खोडायला काही हरकत नाही. सर एक महत्वाचा प्रश्न असा आहे की आपण आता तुरीचं सांगितलं आणि हरभऱ्याचं सांगितलं, रोग आणि किडींचा प्रादुर्भाव झाला तर आंतरप्रभावी कीटकनाशकांची फवारणी करायला पाहिजे किंवा 5% निंबोळी अर्काचा फवारणी करायला पाहिजे. सर कडधान्यामध्ये उडीद आणि मूग आपण जर विदर्भामध्ये गेलात किंवा मराठवाड्यामध्ये तर या पिकांची पण लागवड केली जाते आणि त्याच्यावर पण किडीचा आणि रोगांचा प्रादुर्भाव होतो, काय सांगता येईल सर? मूग आणि उडदावर मुख्यतः भुरी रोग आणि रस शोषणाऱ्या किडी म्हणजे मावा तुडतुडे आणि फुलकिडे ह्या किडींचा सांधा त्रास हे होतो आणि मग थोडाफार पोटबरोबरचा हे होतो नाही असं नाही. तर या मुळात ही पिकं 60 दिवसाची आहेत, 60-65 दिवसाची. तर सांधा पीक 35 दिवसाचं असताना आपण भुरी रोगाचा कंट्रोल केला पाहिजे. भुरी रोगासाठी एक बॅविस्टीन 5% सांधा किंवा वेटेबल सल्फर 1.5-2 ग्राम प्रति लिटर म्हटलं तरी चालेल, 500 ग्रॅम सांधा 500 लिटर पाण्यामध्ये म्हणजे 2.5 ग्रॅम प्रति लिटर वेटेबल सल्फर किंवा बॅविस्टीन याची फवारणी करायची. त्याचबरोबर त्याच्याच बरोबर जरी केली तरी चालेल की रोगर रोगरची 1-10 लिटरमध्े 25 मिली याप्रमाणे एक पीक 35 दिवसाच्या दरम्यान असताना जर फवारणी केली तर मूग आणि उडदावरचा भुरी रोग आणि त्याचबरोबर ह्या सगळ्या रस असणाऱ्या किडी यांचा बंदोबस्त होतो होऊ शकतो. पण हे जर नाही केलं तर 70% नुकसान होतं. बरोबर. म्हणजे पीक संरक्षणाचं कडधान्यामध्ये अतिशय महत्वाचं आहे, त्यामुळे त्यासाठी 2 पैसे खर्च झाले तर होऊ द्या, नाहीतर तुमचं उत्पन्नामध्ये फार मोठी घट. आणि सर मुख्य म्हणजे उडीद आणि मूग ज्या आपण खरीप हंगामामध्ये घेतो तेव्हा आर्द्रता बरीच वेळा वाढलेली असते, त्यामुळे बुरशीजन्य रोगांचा प्रादुर्भाव पटकन होतो. त्यामुळे हे डोळ्यासमोर ठेवून अभिप्रेत आहे सगळ्यांना की शेतकऱ्यांनी हे सगळं केलं पाहिजे आणि स्वस्तात आहे. वेजिटेबल सल्फर किंवा भुरी बॅविस्टीनला काही महाग नाही. सर आता एक आज म्हणजे आपला कार्यक्रम आणि अॅग्रोवन पेपरमध्ये जर आपण बघितलं की काल आणि आज त्यांनी कडधान्यावर विशेष अंकच काढलाय आणि दोन्ही पेपर कार्यक्रमाला येण्यापूर्वी मी चाळत होतो, तर सर आता असं मी एक आर्टिकल वाचले त्याच्यामध्ये की ठिबक सिंचनचा वापर करून तुरीची लागवड केली जाते. सर आता लागवडीचा जो खर्च आहे तसा शेतकऱ्यांना परवडत नाही, तर हे कितपत योग्य आहे सर, आपले काय विचार आहे याबाबतीत?
हा आता खरं तर कसं आहे की तूर हे जास्त कालावधीचं पीक आहे. जूनमध्ये लागवड करून आपण सांगता नोव्हेंबर डिसेंबरमध्येच जातं ते निघायला, त्यामुळं फुलं येण्याचा आणि शेंगा भरण्याचा जो कालावधी आहे त्यावेळेला पिकाला पाण्याचा ताण पडतो आणि त्यामुळे उत्पन्नात घट येते. बऱ्याच वेळेला फुलगळ होते किंवा शेंगा गळतात. पण तेवढ्यासाठी म्हणजे आपल्याला नेमकं किती तर 2 किंवा 3 पाणी द्यावे लागतात तुरीला, त्यासाठी ठिबक सिंचन करण्याची गरज नाही. सर एक फोन घेऊया कोल्हापूरहून, शंकर जांभळे काय विचारू इच्छितात? विचारा. हा हॅलो. हा शंकरराव विचारा. हा हॅलो सर. हा विचारा. हॅलो विचारा, आवाज येतो. विचारा. हा सर, तूर आणि सोयाबीन बद्दल जी माहिती द्यायची चालू आहे, सोयाबीन निघाल्यानंतर तर त्यात घेऊ शकतो का? काय म्हणताय? सोयाबीनचं पीक निघाल्यानंतर ऊसाचं पीक घेऊ शकतो का? ऊसाचं पीक घेऊ शकतो ना, घेऊ शकतो. सोयाबीन नंतर पूर्व हंगामी ऊस तुम्ही घेऊ शकता. सर आता आपण त्यांना सांगितलं की सोयाबीन नंतर ऊस घेऊ शकता, पण आपला जो आता महत्वाचा विषय चालला होता की आपण तुरीचं पीक ठिबक सिंचनवर घ्यायचं का, कितपत योग्य? तर तुरीला आपल्याला सांगता सोयाबीन निघून गेल्यानंतर किंवा आंतरपीक निघून गेल्यानंतर मध्ये जी जागा शिल्लक राहते त्याच्यामध्ये परत एकदा सरी ओपन करावी बळीराम नांगराने किंवा रिजरच्या साह्याने वगैरे, आणि त्या सरीतून पाणी द्यावं. साधारणतः ऑक्टोबरच्या सुरुवातीला तुरीला फुलं यायला सुरुवात होते. साधारण 100 दिवसाचं पीक असतं आणि 175-175 दिवसांमध्ये तूर निघून जाते. तर त्यावेळेला जर आपण एक पाणी दिलं आणि त्यानंतर 25 दिवसाच्या अंतराने दुसरं पाणी दिलं, जिथं 2 पाणी देणं शक्य असेल तिथं असे 2 पाणी द्यावेत आणि तिसरं देणं शक्य असेल तिथं तिसरं पाणी द्यावं, म्हणजे 25-25 दिवसाच्या अंतराने सांगता हे 3 पाणी द्यायचे. एवढ्यासाठी ठिबकसाठी खर्च करायचा 50,000-50,000 रुपये खर्च करायची गरज नाही. मुळात हा शेतकरी हा फार लहान शेतकरी आहे, कमी पैशाचा किंवा कमी त्याच्याकडे सुविधा असणारा शेतकरी आहे, त्यामुळे मला असं वाटत नाही. ठिबक करायचं तर तुम्ही केळीला करा, ऊसाला करा, इतर पिकांना करा, भाजीपाल्याला करा, पण या पिकाला करण्याची गरज नाही. खर्च करण्यात काही अर्थ आहे असं मला वाटतं. अर्थशास्त्र जुळणार नाही. सर मंडळी, आता सर सांगत होते की तुरीसारख्या पिकामध्ये ड्रीप इरिगेशन म्हणजे ठिबक सिंचनचा आपण वापरण्याची आपल्याला गरज नाही. त्याचं कारण असं आहे की त्याचा उत्पादन खर्च वाढू शकतो आणि उत्पादन खर्च वाढला आणि जर पिकाच्या उत्पादनात घट आली, उत्पादकतेत घट आली, तर शेतकऱ्याचं जे अर्थशास्त्र आहे ते कोलमडेल. त्यामुळे सरांचं असं म्हणणं आहे की संरक्षित पाण्याची सोय असेल तर 2 किंवा 3 पाणी आपण जर दिलं तर उत्तम आपल्याला उत्पादन घेता येतं, पण ठिबकवर खर्च करण्याची गरज नाही असं सरांचं म्हणणं आहे. सर एक मला प्रश्न विचारायचा होता महत्वाचा की ऊस लागवडीनंतर आपल्याला कडधान्य पिकांची लागवड करता येते का आणि किती फायदेशीर होऊ शकते ती, काय सांगता येईल? सध्या ऊसाविषयी बरीचशी चर्चा केली जाते, बऱ्याच पाण्याचा अपव्यय होतो किंवा जास्त पाणी वापरलं जातं वगैरे वगैरे. हे खरं आहे की पाण्याचा जर हिशेब केला आपण तर जिथे 1 लिटरमधून जेवढे पैसे मिळतात हरभऱ्याच्या मार्फत किंवा तुरीमार्फत, तिथे ऊसापासून आपल्याला 25 लिटर पाणी वापरावं लागतं. म्हणजे 1 रुपया जर मिळवायचा असेल तर कडधान्यापासून 1 रुपया मिळवायला 1 लिटर पाणी लागतं. सॉरी 10 लिटर पाणी लागतं आणि साखरेपासून 1 रुपया मिळत असेल तर 250 लिटर पाणी लागतं, 25 पट जास्त लागतं. तर आपल्याला आणि याशिवाय पाण्याचा वापर तर जास्त होतोच आहे पण जमिनी खराब होतात. जर ऊसाची उत्पादकता वाढायची असेल तर जमिनीचं आरोग्य सुधारलं पाहिजे, जमिनीला विश्रांती पण मिळाली पाहिजे आणि त्या दृष्टीने ऊसाचा खोडवा गेल्यानंतर उन्हाळ्यामध्ये म्हणजे सांगता जानेवारी फेब्रुवारी मार्च एप्रिलमध्ये समजा शक्य असेल तिथे मूग उन्हाळी मुगाचं पीक घ्यावं आणि जून ते डिसेंबर या कालावधीमध्ये सोयाबीन अधिक तूर घ्यावं. अगदी ऊसाच्या बागायती क्षेत्रामध्ये अतिशय चांगला फायदा होईल. ह्या दोन्ही पिकापासून जवळपास 6 टन उत्पन्न मिळेल, 1.5 टन साधारणतः मुगाचं, 2.5 टन सोयाबीनचं, त्या सोयाबीनमध्येच 2 टन तुरीचं एवढं उत्पन्न मिळू शकतं आणि परत जानेवारीमध्ये सुरू ऊसाकडे जायला आपण मोकळे. त्यामुळं ऊसाचं लागवडीचं पीक, त्यानंतर खोडवा आणि त्यानंतर कडधान्य आणि सोयाबीन असं पीक घ्यावं आणि त्यानंतर साधारणतः या 6 टन आणि आजचा जर बाजार भाव आपण जर पाहाल तर 2-2.5 लाख रुपये आपल्याला मिळायला त्याच्यात काहीच वावग नाही. त्यामुळे जमीन सुधारेल, पाणी वाचेल आणि शिवाय शेतकऱ्याचं आर्थिक नुकसान होणार नाही आणि जमिनीचं नत्र पण वाढेल, जमिनीचं नत्र वाढेल. त्यामुळे ही पद्धत आपण त्याच्यामध्ये यावर्षी माझी अशी विनंती आहे कृषी खात्याला की कृषी खात्याने अशा प्रकारचे प्रात्यक्षिक घ्यावेत. निदान 100 कारखाने निवडक कारखान्यावर कारखान्यांच्या सहाय्यानं आणि
वसंतदादा शुगर इन्स्टिट्यूटच्या माध्यमातून आणि कृषी विद्यापीठांच्या माध्यमातून शेतकऱ्यांच्या शेतावर जर घेतले तर एका कारखान्यामध्ये 25 एकर असं जर आपण घेतलं तर 2500 एकरावर हे प्रत्यक्ष घेतलं तर शेतकरी स्वतःहून पुढे येतील आणि ते आपोआपच कडधान्य आणि तेलबियाकडे आणि उत्पादन आणि उत्पादकता वाढेल आणि भाव कमी होतील. जवळपास 18 लाख टन जर तुम्ही ऊसाचं उत्पन्न 10.5 लाख हेक्टरवरून जर 7 लाख हेक्टरवर जर आपण क्षेत्र आणलं आणि 1.25 टन प्रति हेक्टर असं जर म्हणजे 50 टन प्रति एकर बरोबर असं जर ऊसाचं उत्पन्न मिळालं तर आपल्या कारखान्यांना जी आज गरज 875 लाख टन ऊसाची ती भागेल. शिवाय 3 लाख हेक्टर 3.5 लाख हेक्टर हे तेलबिया आणि डाळीसाठी वापरलं जाईल की ज्याच्यापासून सांगता 18 लाख टन तुम्हाला डाळी आणि तेलबिया अतिरिक्त उत्पादन अतिरिक्त उत्पादन. सर एक आता महत्वाचा प्रश्न आपल्याला वेळेचं थोडंसं बंधन आहे की आता जेव्हा आपण कडधान्यांची लागवड करतो आज आपला शेतकरी लागवड करतो आणि बाजारात किती लवकर आपल्याला माल विकता येईल आणि किती लवकर पैसे मिळतील याचाच विचार करतो प्रक्रियाचा विचार करत नाही. त्यांनी जर प्रक्रिया सर केली किंवा प्रक्रियाच्या माध्यमातून जसं गटशेती त्यांनी जर केली तर हा जो कडधान्य उत्पादक जो आपला अल्पभूधारक शेतकरी आहे करोडो शेतकरी शेती करणारा शेतकरी आहे मला असं वाटतं त्याला सुगीचे दिवस बघायला मिळतील. काय सांगताय? येस आज कडधान्य शेतकरी पिकवतो 3-4 हजार रुपये क्विंटलने विकतो ह्यावर्षी भाव थोडे जास्त आहेत पण नेहमीचं जर पाहिलं तर फार कमी भाव त्याला मिळतो आणि डाळ केल्यानंतर डाळीचा भाव मात्र दुप्पट तिप्पट जास्त असतो. वास्तविक पाहता शेतकऱ्यांनी आता सांगता 20 शेतकऱ्याचा एक गट कडधान्य उत्पादक शेतकरी गट स्थापन करायचे. कृषी विभागाचा जो आत्मा हा जो विभाग आहे या आत्मविभागाने असे बरेचसे गट स्थापन केलेले आहेत आणि गट कंपन्या केलेल्या आहेत तर एक 20 शेतकऱ्यांचा एक गट आणि 50 गटांची एक कंपनी अशी जर कंपन्या तयार केल्या आणि या कंपन्यांना शासनातर्फे एक दाल मिल सारखं असेल किंवा अनुदानावर प्रक्रिया असेल किंवा यासाठी जे काही सीमित सिंचनाच्या सुविधा असतील अशा या गटाला किंवा या कंपन्याला जर असं जर मदत केली तर नक्कीच शेतकरी स्वतः डाळ तयार करून स्वतःच्या ब्रँडिंग खाली ब्रँडच्या नावाने ब्रँड विकू शकतो डाळ विकू शकतो. मंडळी आपल्या सूचनांची आपल्या पत्रांची आम्ही नेहमीच वाट बघत असतो. आम्ही पत्ता आमच्या आपल्या स्क्रीनवर आपल्याला दिसेल पत्राच्या माध्यमातून आपण आम्हाला सूचना करू शकता. पत्ता आपल्या समोर आहे निर्माता कृषी दर्शन दूरदर्शन केंद्र पांडुरंग बुतकर मार्ग वरळी मुंबई 400030. मंडळी ईमेलच्या माध्यमातून सुद्धा आपण आमच्याशी संपर्क साधू शकता सूचना करू शकता. आमची ईमेल आयडी आपल्या समोर आहे krishidarshan@mumbai.com आणि कृषी वार्ता @mumbai.com. मंडळी हा जर कार्यक्रम आपला मिस झाला आपल्याला बघता नाही आला तर युट्यूबच्या माध्यमातून सुद्धा आपण विशिष्ट लिंकवर गेला तर आपल्याला हा कार्यक्रम परत बघता येईल युट्यूबच्या माध्यमातून. फेसबुकवर सुद्धा आम्ही आहोत तर फेसबुकच्या माध्यमातून सुद्धा वेळोवेळी या कार्यक्रमाची माहिती आपल्याला मिळू शकते. मंडळी आज सर इथे आल्याने सरांनी आपल्याला सांगितलं आहे की तंत्रशुद्ध पद्धतीने जर आपण कडधान्यांची लागवड केली आणि संरक्षित पाण्याची सोय असेल तर शाश्वत आपल्याला तुरीचं किंवा कडधान्यांचं उत्पादन मिळू शकतं आणि त्याहीपेक्षा महत्वाचं म्हणजे आपल्याला एकात्मिक अन्नद्रव्य व्यवस्थापन आणि एकात्मिक रोग आणि किडींचा बंदोबस्त केला पाहिजे. आणि सरांनी सांगितलं की आंतरपीक घेताना भान ठेवलं पाहिजे की विदर्भातला जो शेतकरी विशेष करून त्यांनी कपाशीमध्ये तुरीचं पीक घ्यायला नाही पाहिजे तर त्यांनी सोयाबीनमध्ये जर त्याचं पीक घेतलं तर त्याचा फायदा होऊ शकतो. सर आपण इथे आलात कार्यक्रमात सहभागी झालात मनापासून धन्यवाद. नमस्कार. नमस्कार.